तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाशिकहून शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। यंदाच्या वर्षीचा शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन साजरा होत आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून इतिहासात प्रथमच दोन दोन वर्धापन दिन साजरे होत असल्याने यंदाच्या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व शिवसेनेचं आज वर्धापन दिन आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईला निघाले। काय आज वर्धापन दिन साजरा होत असताना काय भावना आहेत सगळ्या शिवसैनिकांची? शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे सर्व शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमधल्या हिंदूप्रेमींसाठी हा खऱ्या अर्थानं एखादा सण आणि उत्सवासारखा आहे। आणि त्यामुळे एक सणाचं वातावरण, एक उत्साहाचं वातावरण सर्व शिवसैनिकांमध्ये आपल्याला दिसत आहे। एक वेगळा आनंद ओसंडून वाहतोय। हा आनंद यासाठी द्विगुणित आहे की आज खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा, यांच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निघाले आहेत। आपण बघतो आहोत की केवळ 11 महिन्यात रेकॉर्ड कामं, म्हणजे खऱ्या अर्थानं जनसामान्यातल्या अगदी खालच्या स्तरातल्या माणसासाठी सुद्धा ते काम करतायत। वेगवेगळे मोठे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं ते राज्य खऱ्या अर्थानं शिवराज्य या ठिकाणी चाललेलं आहे। आणि आज आम्ही सर्वजण उत्सुक आहोत की एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात, त्यांच्या विचाराचं सोनं ऐकण्यासाठी या नृत्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत। या निमित्ताने आणि सरकारी तुमचं आणि संघटना आज पदार्पण करते पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने काय भेट देतात? खरं तर हा जो वर्धापन दिन आहे हा केवळ एका दिवसापुरता आम्ही साजरा करणार नाही, पुढच्या महिनाभरात म्हणजे खऱ्या अर्थाने एक भगवा महिना आम्ही साजरा करणार आहोत। या महिन्यात ही जी काय कामं आहेत, या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, या योजना आहेत, या सर्व योजना तळागाळात पोहोचवणं, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवणं यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे। या शहरातल्या, या जिल्ह्यातल्या सर्व स्तरांमध्ये आम्ही या योजना पोहोचवणार आहोत आणि ते महत्त्वाचं काम या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना करणार आहे। हो, काय सांगाल, आज मुंबईकडे आपण शेकडो कार्यकर्ता शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने निघणार। 19 जून 1966 ही शिवसेनेचा वर्धापन दिन, गेल्या त्या दिवसापासून आत्तापर्यंत जोरदार शिवसेनेचा महोत्सव आपण दरवर्षी साजरा केला तो वर्धापन दिन। आपण जर बघू मधले 2.5 वर्ष हे हिंदुत्व काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलं आमच्या काही लोकांनी, पण तुम्ही आता जर बघाल यावेळीचा जल्लोष पूर्ण शहरामध्ये पूर्ण भगवमय वातावरण करण्यात आलं आहे व निश्चित चांगला असा जोरात भव्य दिव्य इथून ज्या काही गाड्या निघाल्या आहेत, जो काही मेळावा तिथं आयोजित केलेला आहे, तिथं विचारांचं जे काही सोनं आहे ते सोनं घेण्यासाठी सर्व शिवसैनिक तिथं जात आहोत। मंत्रीपदाबद्दल जे काही आमचे ज्येष्ठ जे कोणी पदाधिकारी आहेत त्याच्यावरती काही निर्णय घेतील, माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, निश्चित मंत्रीपदाचा सुद्धा निर्णय झाल्यावर लवकर त्याच्यासुद्धा आता वाटप सगळं होणार आहे। हिंदुत्वाचा, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्य सरकार म्हणून ते अत्यंत प्रसिद्ध आहे। मला असं वाटतं की आज आम्ही चाललो आहोत, कारण मधल्या काळात आपण बघितलं की शिवसेनेची त्याच्यामुळे शिवसैनिक नाराज होता, परंतु या सगळ्या लोकांच्या भावनेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण मुंबईत निघालो।